थंडीमध्ये गाजराचा हलवा खाल्ला नाही तर थंडीचा सीझन आपल्याला अधुरा वाटतो बसल्या बसल्या आयता हलवा खायला कोणाला मजा येत नाही पण ते बनवायचे म्हटले की आपण विचार करतो कारण याला खूप वेळ जातो पण आज आपण गाजराचा हलवा बनवण्याची जी पद्धत पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला विचार करायची गरज पडणार नाही कारण आज जी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला गाजर खिसायची गरज पडणार नाही नाही तुम्हाला त्याला खूपच शिजवायची गरज त्याशिवाय अगदी हलवाईसारखी सुंदर अशी टेस्ट आणि रंगही येणार आहे त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्सही सांगणार आहे चला तर मग करायला सुरुवात करूया टेस्टी असा गाजरचा हलवा हाय फ्रेंड्स मी अर्चना अर्चनाच किचन हेल्दी अँड टेस्टीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे इथे मी एक किलो गाजर घेतलेले आहेत नेहमी आपण खास गाजर हलवा बनवण्यासाठी जे गाजर वापरतो तेच हे लाल गाजर आहेत आपण खिसून हलवा बनवतो तेव्हा जाड आणि मोठ्या आकारामध्ये असे गाजर घेतो कारण खिसण्यासाठी सोपे जाते पण इथे आपण असे लहान आणि बारीक आकारामध्ये गाजर घ्यायचे आहेत यामुळे आपला गाजर हलवा टेस्टी बनतो आता मी या सर्व गाजरांची वरची साल अशी काढून घेणार आहे बघा तर मग मी सर्व गाजरांची छान अशी साल काढून घेतलेली आहे आता आपण या गाजराची मागची आणि पुढची बाजू कट करून घेणार आहोत व गाजराचे छान असे गोलाकारमध्ये काप करून घेणार आहोत इथे तुम्ही गाजराचे तुमच्या आवडीप्रमाणे गोलाकार किंवा उभ्या मोठ्या आकारामध्ये असे गाजराचे काप करून घ्यायचे आहेत गाजराचे काप गाजरा केल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघा तर मग मी गाजराचे किती मोठ्या आकारामध्ये काप करून घेतलेले आहेत आता मी गॅसवरती कुकर ठेवून घेणार आहे व त्यामध्ये मी गाजराचे काप घालून घेणार आहे त्यामध्ये मी आता मोठे दोन चमचे तूप घालून घेणार आहेत तुपाचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुपावरती आता आपण गाजर छान असे भाजून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं छान असे तुपावरती गाजर भाजून घ्यायचे आहे असे गाजर तुपावरती भाजल्यामुळे आपल्या गाजर हलव्याला अगदी छान असा खमंगपणा येतो बघा तर मग एक दोन चा पन ते तीन मिनटामध्येच गाजराला किती सुंदर असा रंग आलेला आहे असे तुपावरती भाजल्यामुळे गाजराचा रंगही बदलतो व त्याला चवही छान येते गाजर आता आपल्याला मौसर असे शिजवून घ्यायचे आहेत शिजवण्यासाठी दूध किंवा पाणी घालून शिजवले जाते पण आपण असे करणार नाही आहोत कारण गाजरामध्ये ऑलरेडी खूप पाणी असते त्यासाठी आपण इथे काय करणार आहोत तर फक्त कुकरचे झाकण लावून लो फ्लेमवरती तीन ते चार मिनटं किंवा पाच ते सात मिनटं असेच ठेवून देणार आहोत यामुळे गाजर जळणारही नाहीत व छान असे मऊसर शिजले जातील कारण गाजर हलव्यामध्ये गाजर मऊ शिजणे अगदी गरजेचे असते गाजर कच्चे राहिले तर गाजर हलवा छान लागत नाही पाच मिनिटानंतर कुकरचे झाकण अगदी सहज निघते आता आपले गाजर छान असे सॉफ्ट व मऊसर असे शिजलेले आहेत बघा तर मग गाजराचेच पाणी सुटलेले आहे आता आपल्याला गाजर हलवा जास्त वेळ शिजवण्याची गरज पडणार नाही जर आपण दूध किंवा पाणी घालून शिजवले असते तर गाजराचे पाणी व दूध हे सर्व आपल्याला सुकवण्यासाठी खूप वेळ शिजवावे लागले असते आता आपल्याला काय करायचे नाहीये फक्त असे एक मॅशर घ्यायचे आहे आणि गाजर छान असे मॅश करून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे हे मॅशर नसेल तर तुम्ही मोठी अशी एक रवी घेऊ शकता व त्या रवीनेही अगदी सहजरित्या असे हे गाजर तुम्ही बारीक करू शकता बघा तर मग असे मोठे मोठे दिसणार आहे अगदी सहजरित्या आपले हे गाजर छान असे जसे आपण खिसून घेतलेले गाजर असते अगदी त्यासारखे हे गाजर अगदी दिसायला लागते बघा तर मग गाजर अगदी आपले सहजरित्या स्मॅश झालेले आहे जसे आपण खिसून घेतो अगदी तसे आपले हे गाजर दिसू लागलेले आहे आता मी एका कढाईमध्ये थोडेसे तूप घालून गरम करून घेणार आहे तूप छान गरम झाले की त्यामध्ये मी काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत साधारणतः कप मी हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत आता हे सर्व ड्रायफ्रुट्स मी तुपावरती छान तुपा असे तळून घेणार आहे एक दोन ते तीन मिनटं ड्रायफ्रुट्स तुपावरती छान असे तळून घ्यायचे आहेत असे ड्रायफ्रुट्स तुपावरती सोनेरी रंगावरती भाजून घेतल्यामुळे हलव्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स घातले असता हलव्याला अगदी छान अशी चव येते ड्रायफ्रुट्स मी एका डिश मध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच कडेमध्ये मी आता आपण हे स्मॅश केलेले गाजर घालून घेणार आहोत आता आपण यामध्ये दुधावरची साय घालून घेणार आहोत यामुळे गाजर हलव्याला अगदी खवा घातल्याप्रमाणे चव येते यामध्ये मी एक, ले 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 मी या या एक कप दुधावरची साय घेतलेली आहे जरी ते तुम्हाला दुधावरची साय आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये दूध किंवा मिल्क पावडरचा वापर केला तरी चालेल आता ही साय घातल्यानंतर काय होणार आहे माहिती आहे का आपल्या हलव्याचा रंग थोडासा चेंज होणार आहे आपला हलव्याचा रंग थोडासा पांढरट होणार आहे टेन्शन घ्यायची गरज नाहीये आता आपण चार ते पाच मिनटं छान असे शिजून घेणार आहोत म्हणजे हलव्याला छान अशी सायची टेस्ट येईल बघा तर मग साय अशी आपली छान अशी हलव्यामध्ये मिक्स झाली की हलव्याला आपल्या अगदी खव्याप्रमाणे टेस्ट येते बघा तर मग आता हलव्याचा रंग परत आलेला आहे म्हणजे आपली साय अशी छान अशी हलव्यामध्ये मिक्स झालेली आहे आता आपण त्यामध्ये साखर घालून घेणार आहोत फार साखर वापरायची नाही आहे कारण आपण यामध्ये बारीक आणि गोड असे गाजर वापरलेली आहेत यामुळे आपल्याला साखरेचे प्रमाण कमीच लागणार आहे इथे मी एक कप साखर वापरलेली आहे तुम्ही येथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता साखर आता हलव्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता हलव्यामधील साखरेचं पाणी सुकेपर्यंत आपण हा हलवा अधूनमधून हलवत राहायचे आहे यामुळे साखर छान अशी शिजली जाते बघा तर मग चार ते पाच मिनटांमध्येच हलव्यामधील साखरेचे पाणी सुकत आलेले आहे हलव्यामध्ये मी आता तळेले ड्रायफ्रुट घालून घेणार आहे व त्यामध्येच एक चमचा तूप घालून पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण छान असे मिक्स करून घेणार आहे हलव्यामध्ये आपण शेवट तूप घातलेली आहे त्यामुळे हलव्याला अगदी छान अशी चव येते हलव्यामधील ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत हलव्याची आणखीन स्वाद वाढवण्यासाठी त्यामध्ये मी चार पाच वेलची छान असे खलबत्त्यामध्ये कुटून घातलेली आहेत असे खलबत्त्यामध्ये कुटून घातलेल्या वेलची चव हलव्यामध्ये अगदी छान लागते पुन्हा एकदा हे मिश्रण दोन ते तीन मिनटं छान असे मिक्स करून घ्यायचे आहे हलव्यामधील सर्व पाणी सुकलेले आहे बघा तर मग आपला हलवा किती सुंदर दिसत आहे व त्याचा रंगही किती सुंदर आलेला आहे आणि हलव्याचा वासही खूप छान येत आहे माझी मुलेही सारखी विचरत आहेत आज काय बनवलं आहे वास खूप छान येत आहे बघा तर मग दहा ते पंधरा मिनटामध्येच गाजराचा खूप सुंदर असा गाजर हलवा तयार झालेला आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे दूध घाला किंवा खवा घाला सर्व पद्धतीने हा हलवा खूप टेस्टी होणार आहे बघा तर मग किती सुंदर असा आपल्या गाजर हलव्याला स्टेक्चरही आलेला आहे व त्याचा रंगही किती सुंदर असा यम्मी यम्मी आलेला आहे क्षणी खावासा वाटणारा असा गाजराचा हलवा तयार आहे आवडली ना मग रेसिपी रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून रोजच्या रोज अपलोड होणाऱ्या नवनवीन रेसिपीज आपणास पाहण्यास भेटतील चला तर मग उद्या भेटूयात एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत ब बाय